हॅलो स्टुडंट्स मी हेमलता ढमडेरे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल स्टुडंट्स मागच्या लेसनमध्ये आपण एच आणि आर याचे आणखी ॲडव्हान्स नियम बघितले आता आज आपल्याला बघायचे आहेत एल आणि एस एच या दोन स्ट्रोकचे अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे डाउनवर्ड एल आणि अपवर्ड एस एच म्हणजे बेसिकली आपला एल हा अपवर्ड असतो त्याचं डाउनवर्ड एलसुद्धा केव्हा होणार हे शिकायचं आहे आणि एस एच आपला अपवर्ड असतो सॉरी डाऊनवर्ड असतो पण तो केव्हा अपवर्ड होणार हे आपल्याला शिकायचं आहे ओके सो आपण सुरू करूया आपल्या चॅप्टरला अपवर्ड अँड डाउनवर्ड एल अँड एस एच एल मॅक्सिमम टाईम आपला अपवर्ड असतो अपवर्ड एल असतो आपला मॅक्झिमम टाईम सो so, त्याचे शब्द अर्थातच पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेले आहेत ते शब्द तसेच्या तसे, तसे सगळे बघून घ्यायचे की हे सगळे एल आपले कसे अपवर्ड काढलेले आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला एक शॅलो म्हणून शेवटचा शब्द आहे तो तुम्हाला मी एस एचचा नियम सांगताना सांगेन पण इथे तुम्हाला अपवर्ड एस एच गेलेला दिसेल इथे शॅलोमध्ये पण बाकी सगळे एल जे आहेत ते अपवर्ड एल आहेत शॅलोमध्ये पण एल अपवर्ड आहे एस एच अपवर्ड का गेला हे आपण एस एचच्या रूलच्या वेळेला बघू आता त्यानंतर अपवर्ड एलचा तो पहिला रूल झाला मॅक्झिमम अपवर्ड ठीक आहे अपवर्ड असतो त्याच्यानंतर हे रूल तुम्ही स्वतः पण सगळे लिहायचे तर मी याच्यामध्ये जे दाखवती दाखवत आहे ते तुम्ही स्वतःसुद्धा क्लिअरली तुमच्या शब्दांमध्ये लिहायचे जेव्हा रूल तुमच्या शब्दात तुम्ही लिहाल तेव्हा ते तुम्हाला आणखी जास्त समजतात सो so, त्याच्यानंतर आता पुढे एल डाऊनवर्ड केव्हा येणार एक मागच्या लेझ याच्यामध्ये पण आपण एस सर्कल जेव्हा शिकलो तेव्हाही बघितलं की एसच्या डायरेक्शननी एल आपला डाउनवर्ड किंवा अपवर्ड जातो सो so, त्याच्यामध्ये आता लेसन हा शब्द जर असेल सपोज लेसन ते तिथे पण आपल्याला हा शब्द लिहिला होता त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं डाउनवर्ड एल आणि एस एन असा शब्द काढला होता लेसन कारण की या एस सर्कलच्या मोशनने इथे असा एल डाउनवर्ड आलेला आहे एस आपल्याला एनच्या आतमध्ये हवा असतो कर एनच्या आतमध्ये एस पाहिजे असतो सर्कल सो त्याच्या मोशनने इथे एल डाऊनवर्ड काढला आहे कारण की अपवर्ड काढून तुम्ही काढून बघा व्यवस्थित येत नाही त्यानंतर पुढे काही काही याच्यामध्ये आपण बघितलं की एस सर्कलच्या रूल याच्या मोशनप्रमाणे येणारच पण एन नंतर येणारा एल ऑलवेज डाउनवर्ड एन म्हणजे अर्थातच एन सुद्धा एन आणि एन जी यांच्यानंतर येणारा एल हा नेहमी डाऊनवर्ड येणार म्हणजे ओनली शब्द आहे डाउनवर्ड आला ओके okay. पुस्तक तुम्ही समोर ठेवा हे शब्द त्यात पण आहेत रॉंगली शब्द आहे शब्दा है आला एन जीच्या नंतर एल आला आहे सो डाऊनवर्ड येणार आहे कारण की रूल सांगतो एन किंवा एन जी नंतर येणारा एल हा डाउनवर्ड येणार आहे मॅनली शब्द आहे एल डाऊनवर्ड आला अर्थात मॅनलीनेस त्याचाच तो झाला एन लिस्टिंग शब्द आहे एन लिस्ट आणि लिस्टच्या इथे एन जी ओके सो इथे पण एन नंतर येणारा एल म्हणून तो डाउनवर्ड झालेला आहे आता त्यानंतर एस सर्कलच्या मोशननी इथे आपण बघितलं एन नंतर येणारा एल हा डाउनवर्ड येतो हा एक बघितला म्हणजे हे दोन रूल आपले झाले एस सर्कलचे आणखी काही एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगते जसं की व्हेसल शब्द आहे हा व्ही झाला एस सर्कलच्या मोशननी एल डाउनवर्ड गेलेला आहे लूझिंग शब्द आहे सपोज तर एल जसं लेसनमध्ये आहे तसंच लूझिंगमध्ये पण आलेलं आहे लूझिंग इथे वॉवेल आपण देऊ शकतो त्याच्यानंतर लिसम असा एक शब्द पुढे दिलेला आहे तिथे मात्र एल आपला अपवर्ड आला कारण की एसला आतमध्ये सर्कल काढताना इथे एल आपण अपवर्ड इझिली काढू शकतो सो लिसम शब्दामध्ये एल अपवर्ड म्हणजे रूल असा की एस सर्कलच्या मोशनने अपवर्ड और डाऊनवर्ड एनी एल वी विल यूज आणि त्याच्यानंतर इथे एन आणि एन जी नंतर येणारा एल हा नेहमी डाउनवर्ड ओके त्यानंतर पुढे जो रूल आहे तो आणखी लक्ष देऊन व्यवस्थित बघायचा आहे की ज्या वेळेला एल हा अपवर्ड लिहिला जातो किंवा डाउनवर्ड लिहिला जातो व्हॉवेलच्या अकॉर्डिंग म्हणजे व्हॉवेल त्याला आधी आलं आहे किंवा नाही आलं आहे अशा पोझिशनने आता समजा एल आहे आणि त्यानंतर हॉरिझोंटल आहे एलच्या नंतर हॉरिझोंटल वर्ड आहे त्यावेळेला जर या एलच्या आधी व्हॉवेल आलं तर तो एल डाउनवर्ड लिहायचा म्हणजे व्हॉवेल आहे शब्दात मग एल आहे आणि मग हॉरिझॉन्टल आहे तर तो डाउनवर्ड लिहा पण शब्दामध्ये एल आहे त्यानंतर व्हॉवेल आहे आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल आहे मग तो तुम्ही रेग्युलर अपवर्ड लिहा ओके इथे डाउनवर्ड वरतून खाली येईल आणि इथे अपवर्ड खालून वर, वर जाईल ओके एक्झाम्पल घेतलं की आणखी आपल्याला क्र क्लिअर होईल तर लाईक शब्द आपण कितीतरी वेळा लिहिला के हॉरिझॉन्टलच्या आधी एल आला आहे पण या एलला प्रिसिडिंग व्हावेल नाही जर या एलला प्रिसिडिंग व्हावेल आलं म्हणजेच अलाईक असा शब्द जर आला अलाईक तर आपल्याला इथे एल डाउनवर्ड घ्यायचा आहे आणि के अलाईक बिकॉज हॉरिझॉन्टलच्या आधी एल एलच्या आधी व्हावेल किंवा असंही वाचा व्हावेल आहे मग ला एल आहे मग हॉरिझॉन्टल आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या स्वतःला की लाईक शब्दात हॉरिझॉन्टल आणि एल असं सिक्वेन्स आहे त्याच्या आधी व्हॉवेल नाही पण इथे मात्र इनिशियल व्हॉवेल आहे लोन शब्दामध्ये आपण एल अपवर्ड काढणार पण अलोन शब्द आलं किंवा अलॉंग शब्द आला दोन्ही पण आहेत त्याच्यामध्ये सो आता अलोन बघूया आपण अलोन शब्द आला तर इथे डाऊनवर्ड बिकॉज एल इज प्रिसिडेड बाय अ व्हॉवेल लाँग शब्दामध्ये एल व्हॉवेल नाही आहे आधी अर्थात हे सगळे हॉरिझॉन्टल येतं हे लक्षात घ्यायचं हे एल आणि हॉरिझॉन्टल यांच्या कॉम्बिनेशनच्या बाबतीमध्येच हा रूल आहे सो एल आणि एन जी इथे आपण अपवडेल काढला आहे पण अलॉंग शब्द आला तर अर्थातच डाऊनवडेल हा थोडं समजून पटकन ग्रास करून आपल्याला त्याच्यात ॲप्लाय करायला थोडं अवघड आहे पण लक्ष देऊन सतत करा दोनदा एका हा एपिसोड तुम्ही म्हणजे जास्त चांगला होईल त्याच्यानंतर एल्म शब्द आहे आणि लेम शब्द आहे लेम शब्दात शब्दा, एमच्या आधी एल पण त्याला प्रेसिडिंग व्हॉवेल नाही एल्म, एल्म एम एल शब्दामध्ये एमच्या आधी एल पण त्याला व्हॉवेल आहे सो अशा कंडिशनमध्ये आपल्याला एल डाऊनवर्ड लिहायचा आहे हा आपला पुढचा रूल झाला आता त्यानंतरचा एक रूल आहे एक दोन शब्द आपण तसे वापरले पण होते पण आता रूलमध्ये आपल्याला ते आणखी नीट कळत आहेत की एफ तुमच्या वर्डमध्ये एफ आहे किंवा व्ही आहे किंवा एस के आहे म्हणजे एस सर्कल आणि के एस के म्हणजे असं एस के आहे अश आणि त्याच्यानंतर तुम्हाला एल आलेलं आहे तर अशा वेळेला दोन गोष्टी होतात की या एलनंतर याच्यामध्ये काय होतं या, का या एलनंतर इफ फॉलोइंग uh, व्हॉवेल आहे या एलनंतर व्हॉवेल आहे इफ नो फॉलोइंग व्हॉवेल शेवटी हां एलच्या शेवटी नो फॉलोइंग व्हॉवेल तर तो एल आपल्याला डाउनवर्ड काढायचा आहे ओके okay? डाउनवर्ड काढा पण बी रूल त्याचं असं सांगणार की जर इफ देर इज फॉलोइंग व्हॉवेल कशाच्या नंतर एल नंतर देर इज फॉलोइंग व्हॉवेल तर मात्र तुम्हाला एल अपवर्ड काढायचा एफ व्ही किंवा एस के यांच्यानंतर येणारा एल हा असा होतो ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक आहे आर पण आहे एस के आणि आर सुद्धा आहे सो एफ व्ही एस के किंवा आर यांच्यानंतर येणाऱ्या एलच्या बाबतीमध्ये हा रूल लागतो ओके आता एक्झाम्पल्स जास्त क्लिअर करणार आपल्याला जसं की फॉल शब्द होता आपण लिहिला पण होता एक दोन ठिकाणी फॉल शब्दामध्ये एल आपण डाउनवर्ड काढला पण फॉलो शब्द आला तर आपल्याला एल अपवर्ड काढायचा कर आहे कारण एफ आला आहे एल आलाय पण एल हॅज फॉलोईंग व्हॉवेल सो अपवर्ड इथे एफ आलाय एल आला आहे बट एल डज नॉट हॅव फॉलोईंग वॉवेल सो हिअर एल इज डाउनवर्ड ओके त्याच्यानंतर हे झालं एफचं व्हेल शब्द सपोज व्हेल शब्द आहे आणि व्हॅली शब्द आहे सेम गोष्ट इथे ॲप्लाय झाली स्केल शब्द आहे एस के नंतर एल आला आहे डाऊनवर्ड पण स्केली शब्द आहे तर एस के नंतर एल पण विथ व्हॉवेल आलेला आहे सो अपवर्ड काढायचा आहे रूल शब्द आलेला आहे डाऊनवर्ड कारण की अप अपवर्ड आर नंतर आलेला एल आहे आणि रूली शब्द असेल तर एलनंतर व्हॉवेल आला आहे म्हणून अपवर्ड ओके सो अशा पद्धतीने आपले हे शब्द लिहायचे आहेत हा रूल असा अप्लाय करायचा आहे त्यानंतर मधला एल हा जनरली अपवर्ड लिहिला जातो पण काही शब्दांमध्ये तिथे इझियर जॉईनिंगसाठी बऱ्याच वेळेला असं पण होतं की इझियर सुद्धा रूल बनतात आणि मग इझियर जॉईनिंगसाठी ते आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो जसं की इथं शब्द दिलेले आहेत काही ते तुम्ही बघून घ्यायचं अनलोड याच्यात आपल्याला इझियर जॉईनिंग अपवर्ड एलने होईल ओके पण अनलॉकमध्ये केच्या आधी आलेला जो है, एल आहे तो आपल्याला इथे डाउनवर्ड काढणं जास्त सोपं जाईल अनलॉक ठीक आहे त्याच्यानंतर वल्गर शब्दामध्ये व्ही एल आणि जी आर येईल वल्गर पण ओव्हर लुकमध्ये ओव्हर आणि इथे एल केच्या आधी आलेला हा आपल्याला डाउनवर्ड काढणं जास्त इझी होईल फिल्म हा शब्द येतो बऱ्याच वेळेला फिल्ममध्ये सुद्धा एमच्या आधी आलेला एल हा असा डाउनवर्ड काढणं जास्त सोयीस्कर होतं फील ओके सो हे पण त्याला एक्सटेंडेड रूल्स आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे एलचे रूल तुम्हाला कळाले का व्यवस्थित बघून घ्यायचं आहे परत परत की एल हा मॅक्झिमम टाईम्स अपवर्ड असतो एसच्या मोशननुसार कधी कधी तो डाउनवर्ड किंवा अपवर्ड जसा तुम्हाला सोयीचा होईल तसा काढला जातो त्यानंतर एन किंवा एन नंतर येणारा एल डाउनवर्ड येतो जर पोझिशन श शब्दामध्ये अशी असेल की व्हॉवेल आहे एल आहे आणि हॉरिझॉन्टल वड आहे तर डाऊनवर्ड पण एल व्हॉवेल आणि हॉरिझॉन्टल अशी पोझिशन असेल तर अपवर्ड त्याची ही उदाहरणं एफ व्ही एस के आणि अपवर्ड आर याच्यानंतरचा जो एल असेल तर तो जर त्या एलला फॉलोइंग व्हॉवेल नसेल तर डाऊनवर्ड फॉलोइंग व्हॉवेल असेल तर अपवर्ड ओके आणि मध्ये जो एल येतो तो, तो सोयीनुसार जिथं जास्त इझी वाटतं लिहायला तिथे डाउनवर्ड येईल जिथे नाही वाटत तिथे अपवर्ड येईल सो अशा प्रकारे हे सगळे शब्द करायचे आहेत याच्यानंतर आपल्याला एस एचचे रूल बघायचे आहेत एस एचचे रूल बघण्यापूर्वी एलचे जर नीट समजले नसतील तर पुन्हा पुन्हा बघून घ्या आणि मग एस एचकडे वळा आता एस एच हा जास्तीत जास्त वेळा डाऊनवर्ड काढला जातो एस एच हा जास्तीत जास्त वेळा डाऊनवर्ड काढला जातो पण कधीतरी तो अपवर्ड असणार आहे तर केव्हा पहिली गोष्ट म्हणजे तुम एस एस एचच्या आधी येणारा जो कर्व आहे त्याच्या मोशनने तो डाउनवर्ड किंवा अपवर्ड होईल म्हणजे आता एफिशियंट शब्द आहे एफिशियंट एफिशियंट तुम्हाला सॉरी कॉन्ट्रॅक्शनमध्ये आहे पुढे आत्ता नको घ्यायला हा फिश शब्द घेऊया आपण फिश तर इथे काय एफ हा लेफ्ट कर्व आहे बरोबर आणि मग त्याच्या मोशनने एस एच हा अपवर्ड गेला म्हणजेच लेफ्ट गेला ओरिजिनली तो राईट कर्व आहे पण इथे एफ हा लेफ्ट कर्व आहे त्याच्या मोशनने तो अपवर्ड गेला फिश शब्दामध्ये पण स्मॅश शब्दामध्ये एस एम हा राईट कर्व आहे त्याच्याच मोशनने इकडे एस एच आला म्हणजे असं नाही की एस एच नेहमी अपवर्ड येईल किंवा नेहमी डाऊनवर्ड येईल काही ठराविक ठिकाणी तो अपवर्ड होऊ शकतो अकॉर्डिंग टू आधीचं काय तुम कशाच्या बरोबर तो आहे त्याच्यावरून तो होऊ शकतो त्याच्यानंतर नॅश हा एक शब्द दिलेला आहे त्याच्यात पण स्पेलिंग बघा जी एन ए एस एच आहे पण साऊंड फक्त नॅश होतो म्हणून एन आणि एस एच जीचा साऊंडच येत नाही पण जेव्हा नॅश शब्द ऐकणार तेव्हा तुम्ही स्पेलिंग करेक्ट लिहिलं पाहिजे त्याच्यानंतर बाकीचे शब्द जे पुढे दिलेत चेरीश शेक ते तुम्ही बघून घ्या सेम शब्द आहेत एकशे वीस पॅराग्राफमधले की ते शब्द तुम्ही डाऊनवर्ड एस एच असं लिहिणार आहात फक्त एस एच कुठे लिहिलं आपण अपवर्ड आधीचं कर्व जर इथे लेफ्ट कर्व आहे तर त्याच्याच मोशननी एस एच आपला अपवड गेला पुढचा रूल आहे याच्यामध्ये टी आ, टी नाही सॉरी डी याच्यानंतर डी नंतर, नंतर येणारा जो एस एच असेल तो अपवड येईल टी नंतर पण येतो आणि डी नंतर पण येतो सो डी नंतर येणारा एस एच फक्त टी नंतर नाही टीला जर एखादा काही अटॅचमेंट असेल तर डॅश शब्दामध्ये डी आणि एस एच असा लिहिला जाईल डॅश ओके okay. त्याच्यानंतर समजा आता ट्रॅश शब्द आहे तर ट्रॅश शब्दामध्ये पण ट्रॅ आणि एस एच असा लिहिला जाईल इथे आणखी एक दुसरा रूल लागतो तो मी तुम्हाला याच्यानंतर सांगते तर डॅश ट्रॅश याच्या श या शब्दांमध्ये एस एच हा अपवड जातो म्हणजे फक्त डी नंतर आलेला एस एच नेहमीच अपवड पण टी नंतर येणारा एस एच जर त्याला आर हुक लागलं तर अपवड जातो आर हुक लागलं तर अपवड जातो म्हणजे पुढचा रूल असा आहे की अटॅचमेंट जर असेल एखाद्या शब्दाला एखाद्या स्ट्रोकला आणि त्याच्याबरोबर जर एसेज आलेला असेल तर तो अटॅचमेंटच्या ऑपोजिटला असला पाहिजे मग तो डाऊनवर्ड किंवा अपवर्ड येऊ शकेल जसं की अटॅचमेंट इथे आर आहे सो इथे अपवर्ड गेला अटॅचमेंटच्या ऑपोजिट साईडला पण आता समजा ब्लश हा शब्द आहे ब्लश तर बी एल इथे असं लिहिणार आपण ब्ल आणि इथे एस एच ॲपोजिटच्या ऑप ॲटॅचमेंटच्या ऑपोजिट साईडला इथे एस एच आलेला आहे पण ब्रश हा शब्द आहे ब्रश हा शब्द आहे तर बी आर अटॅचमेंट इथं आहे मग अटॅचमेंटच्या ऑपोजिटला म्हणून एस एच आपल्या इथे वरती गेला आहे सो अटॅचमेंटच्या ऑपोजिट साईडला मग ती अटॅचमेंट एस सर्कलची सुद्धा असू शकते जसं की आता स्पेशस शब्द आहे तर एस पी लिहिला एसेच, एस एच एस सर्कलच्या ऑपोजिटला आणि हे आपण सुद्धा लिहिलं असतं जर आपल्याला माहिती नसतं की एस एच अपवर्ड पण असू शकतो त्यावेळेला तर हा शब्द आपण असा लिहिलाच असता पण हा पण रूल याच्यामध्ये लागतो आहे कंबाईन होतो की अटॅचमेंटच्या ऑपोजिटला म्हणून तो डाऊनवर्ड लिहिलेला आहे त्याच्यानंतर शुगर या शब्दामध्ये एस एच अपवर्ड जाईल शुगर असा जाईल शॅकल शब्दामध्ये पण एस एच अपवर्ड जाईल ओके okay, हे शब्द सगळे इथे दिलेले असेचे असे व्यवस्थित लक्षात ठेवायचे प्रॅक्टिस करून करून शोफर शब्दामध्ये पण शोफरचं स्पेलिंग फार वेगळं आहे पण साऊंड बघा तुम्ही शोफर सो so, अशा प्रकारे शोफर आहे पण शॉव्हेलमध्ये मात्र डाऊनवर्ड एसेज काढलेला आहे हे सगळे शेवटी दिलेले चार शब्द असेचे असे लक्षात ठेवायचे सो so, इथे आपण सगळे कवर केलेलं आहे एस एचसुद्धा एल आणि एस एच अशा प्रकारे आपला लेसन संपलेला आहे डाउनवर्ड एल अपवर्ड एल डाऊनवर्ड एल एस एच आणि अपवर्ड एस एच असं सगळं आपण शिकून झालं अर्थातच नेहमीप्रमाणे लेसनमधले सगळे शब्द तीन ओळी एक्सरसाइज सेवन्टी थ्री सेवन्टी फोर प्रत्येक शब्द तीन तीन ओळी गरज वाटल्या स्किजचा आधार त्यानंतर आपण आता फ्रेझेस घेऊया फ्रेझेस आपल्याला एस सर्कलच्या बाबतीत आता पूर्वी जे तुम्ही ग्रॅमलॉग्स बघितले की ॲज आपण अबाउ द लाइन लिहिला ईज आपण ऑन द लाईन लिहिला बरोबर हैज आपण अबाऊ द द लाईन लिहिला होता हीज आपण ऑन द लाईन लिहिला होता करेक्ट सो आता याचं काय होणार या दोन्ही सर्कलचं मोठं सर्कल, सर्कल बनणार मग ॲज इज असं जर असेल तर ॲज वरती असतो म्हणून मोठं सर्कल वरती लार्ज सर्कल एस एस सर्कल जे असतं त्या टाईपमध्ये सो ॲज इज पण इज ॲज असेल तर ऑन द लाइन त्या लेसनमध्ये आपण या फ्रेजेस बघितल्या होत्या ॲज इज इज ॲज त्यानंतर ॲज हॅज आणि इज हीज असं बघितलं होतं म्हणजे याच्यामध्ये हे ॲड नसले तरी हे आपण बघितलेले आहेत त्यामुळे तेही तुम्ही इथे ॲड करू शकता लेसनमध्ये लेसन एस एस सर्कलच्या लेसनमध्ये आपण बघितलं एस डब्ल्यू एस एस वगैरे त्यानंतर आपल्याला धिस इज हा शब्द आला तर मधला एस आणि इजमधला एस असं मिळून लार्ज सर्कल बनेल लास्ट इयर असा शब्द आला तर हा झाला लास्ट आणि त्यालाच खाली इयर जॉईन करायचा आहे लास्ट इयर ॲट फर्स्टमध्ये ॲट लिहायचा आणि फस्टमधला एस टी फक्त घ्यायचा आहे त्यानंतर जस्ट नाऊ असं असेल तर हा झाला जस्ट आणि त्यालाच पुढे नाऊ जोडून घ्यायचा आहे okay? ओके so, सो अशा प्रकारे हे आपले फ्रेजेस या लेसनमधले झाले त्यानंतर तुम्ही सेवंटी फाय एक्सरसाईज सेवंटी सिक्स एक्सरसाईज पूर्ण करायचं आहे तीन तीन वेळा प्रत्येक पॅराग्राफ ओके स हा लेसन व्यवस्थित समजून घ्या गरज वाटल्यास दोनदा बघा थोडेसे आता इथून पुढे आपल्याला थोडेसे अवघड लेसन सुरू झालेले आहेत पण अवघड नाही म्हणतात समजून घेतलं एकदा की मग मात्र तुम्ही शब्द अगदी तुमच्या स्पीडने व्यवस्थित लिहू शकाल म्हणूनच समजल्याशिवाय पुढे जायचं नाही रिपिटेशन कितीही वेळा करा तुम्ही ओके सो अभ्यास करत राहा प्रॅक्टिस करत राहा भेटूया तर आपण पुढील भागात Thank you.